लिहिलात आणि आता जर पाहिलं तर त्यांनी सांगितलं 70 धावांपर्यंत तुम्हाला रोखण्याचं त्याने आव्हान स्वीकारलेलं आहे. तुमची रणनीती काय असेल अगेन्स्ट खेळत असताना जय हनुमान पारगाव टीमच्या? नक्कीच टॉस लॉस झाले तो एक समोरच्या टीमला बेनिफिट झालेला आहे. प्लेयर्स आमचे चांगले आहेच, 70 त्यांनी टार्गेट दिलेले आहे. आम्ही तर म्हणू 70 पर्यंत पोहोचलो तरी आम्ही आमचा टार्गेट अचीव केल्यासारखं आहे. तर धन्यवाद दोन्ही टीम साठी या ठिकाणी. तर चला या ठिकाणी योगेश पवार, आपण पहिला जो सामना झाला आणि त्याच्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार आपल्याला पुरस्कृत केला जातो दिला जातो या आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि इथे मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार समीरजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिला जाईल. यस, 18 बॉल आणि 67 धावांची वादळी आणि विस्फोटक खेळी करणारा महाराष्ट्राचा रणजीपट्टू आणि टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामवंत सदाबहार खेळाडू योगेश पवार आपल्या सोबत आहेत. 18 बॉल आणि 67 धावा विस्फोटक खेळी आणि समीरजी म्हात्रे साहेब यांचे वर्गमित्र आणि त्यांच्या सोबतच या ठिकाणी त्यांच्याच आयोजनामध्ये हा पुरस्कार दिला जातोय. या तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड लक्ष्मी अलंकृत अखंड सिंहासनाधीश, रयतेच्या मनावर आणि मातीच्या कणावर विश्वासाच्या प्रमाणावर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं सुराज्य बनवलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी मूर्ती दिली जाते मॅन ऑफ द मॅच म्हणून. खूप मोठे खेळाडू आहेत योगेश पवार, खरं तर महाराष्ट्राचे रणजीपट्टू आदराने नाव घेतलं जातं आणि त्यांच्याच मित्राच्याकडून हे फार चांगलं आयोजन. एकच शेवटचा प्रश्न असेल की लगेच बॅटिंग करण्यासाठी तुम्हाला उतरायचंय, काय म्हणाल समीरजी म्हात्रे साहेब यांचं हे आयोजनाविषयी? छान आयोजन आहे. मेन म्हणजे ह्या इथे टुर्नामेंट खेळायला फार मजा येते आणि समीरला कधी पण म्हणजे कुठल्या पण गोष्टीसाठी काही काम सांगितलं की तरी तो कधी नाही असा मी शब्द कधी त्याच्याकडनं ऐकलेला नाही आहे. नंतर करतो पण तो 2 दिवसांनी परत फोन करतो आणि ते काम काय असेल ते हे करतो. त्याबद्दल त्याचे अभिनंदन आणि महाराजांची हे प्रतिमा दिल्याबद्दल फार भारी वाटते, शब्दात नाही सांगू शकत. धन्यवाद योगेशजी पवार, आपल्या भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केल्या आणि त्याचबरोबर हे देखील सांगितलं की समीरजी म्हात्रे साहेब एखादं काम 2 दिवसांनी का होईना स्वतःहून कॉल करतात आणि सांगतात बोले जैसा चाले त्याची वंदा वि पाहुले. आणि मी म्हणेन खूप चांगलं काम समीरजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून. तर जाऊया या ठिकाणी पुढची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस जिंकल्यानंतर जय हनुमान पारगाव टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि इथे मात्र पाहायला मिळेल समीरा निधी 11 जिते विभाग या संघाच्या माध्यमातून किती धाव संख्येचा डोंगर या ठिकाणी उभा केला जातोय. आमच्या सर्वांनी आमच्या सोबत आजच्या दिवसामध्ये जोडले गेलेले आहेत नवी मुंबईचे विभाग प्रमुख अर्थात रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य आणि नवी मुंबईतील एक गोड आवाज ज्यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर आम्ही नवी मुंबईचा प्रवास करत आहोत ते हर्षदजी मडवी आमच्यासोबत जोडले गेले आणि त्यांच्या समवेत आणखी आमच्यासोबत आमच्या आदरणीय कालच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलाय या स्पर्धेच्या माध्यमातून ते जितेंद्र पाटील सर देखील आज या ठिकाणी समालोचकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हनुमान नाईक आज 2 दिवस जर आपण पाहिलं तर 2 वेगळ्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात ऍज अ समालोचक आणि ऍज अ अंपायर म्हणून अशी दुहेरी कामगिरी हनुमानजी नाईक या ठिकाणी बजावत आहेत. सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करेन, स्वागत देखील करेन आणि घेऊन जातोय या पुढच्या मॅचकडे. सह्याद्री चषक 2022-23 याच्यासाठी ज्या देणगीदात्यांनी देणगी दिलेली आहे 1000.
आहे. सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरून येऊन स्थानापन्न व्हावं. 56-13 ही गाडी कोणाची असेल तर नम्र विनंती आहे की आपण बाजूला काढून घ्यायचे. याच दरम्यान आमचे सन्माननीय अतिथी ज्यांचं शुभागमन आज या आमच्या मुख्य व्यासपीठावर झालेलं आहे, सरपंच अंतोऱ्याचे आहेत अमितजी पाटील आणि त्याचबरोबर रोडेगावचे सरपंच स्वप्नीलजी म्हात्रे साहेब आणि त्याचबरोबर माजी नगरसेवक पेण नगरीचे आदरणीय संतोषजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष सहर्ष स्वागत आणि मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. चला पुन्हा एकदा महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणरायाला विनम्र अभिवादन करतोय. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणरायाला विनम्र अभिवादन करतोय आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. आणि त्यानंतर मात्र या मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी आमचे प्रीतम पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो, नॉन स्ट्रायकर पंचांच्या भूमिकेमध्ये हनुमान नाईक ही पंचांची जोडी या ठिकाणी सज्ज आहे. आणि एकीकडे आपण पाहतो टॉस जिंकल्यानंतर पारगाव टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय समीरा निधी इलेव्हन टीम जिथे सज्ज असेल. पहिला गोलंदाज वापरला जातो पारगाव टीमच्या माध्यमातून. बघा स्ट्रॅटेजीचा अवलंब करावा लागेल की समोर कोण आहे. महाराष्ट्राचा रणजीपट्टू योगेश पवार ज्या खेळाडूनं अनेक विक्रम केलेले आहेत, अनेक मैदान गाजवलेली आहेत, 40 देखील या खेळाडूंनी 30 दहशत आणि तोच जरारा निर्माण केल्या 18 बॉलमध्ये 67 धावांची विस्फोटक खेळी ज्या खेळाडूनं खेळलाय तोच खेळाडू इज ऑन स्ट्राईक. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज असेल, फेस करेल योगेश पवार. गोलंदाज मात्र आपण पाहतोय केतन मेहर. पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बॉलला पाठवून दिलाय, बॉल बाउंड्री लाईन सीमारेषेच्या बाहेर. स्वागत केलंय षटकाराने एस डी जे. पहिल्या बॉलवर स्वागत केलंय, स्वीच हिटचा फटका, दुधारी तलवार. परंतु इथे सुरुवात बघा, दमदार सुरुवात. 70 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवायचं असं त्यांच्या कर्णधारांनी सांगितलं होतं आपल्यापर्यंत. परंतु पहा संजयजी डंगर यांनी सांगितलं होतं आणि त्यानंतर पहा पहिली दमदार सुरुवात, पहिला षटकार सह्याद्री चषकातील. केतन मेहर यांचा पुढचा बॉल, इथे मात्र सन्मान दिला ही चांगल्या खेळाडूची निशाणी. असे बबलू जर आपण पाहिलं, योगेश पवार नामवंत खेळाडू, महाराष्ट्रातील अनेक मैदान या खेळाडूने गाजवलेली आहेत आणि नाव आदराने घेतलं जातं योगेश पवार याचं. आणि का घेतलं जातं तर बॉलवर सन्मान दिलं दुसऱ्याच. इथे मात्र पहा यावेळ मात्र जोरकस फटका, बॉल जाईल या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून, बॉल सीमारेषा पार, येतो उत्तुंग षटकार. या ओव्हर मधला दुसरा षटकार. पहा दोन बॉलवर दोन षटकार, पहिला बॉल षटकार, दुसऱ्या बॉलवर सन्मान दिला, तिसऱ्या बॉलवर षटकार ओर्ध विकेट. यावेळेला मात्र समोरच्या बाजूनं यावेळेला आमच्या सर्व मान्यवरांना मानवंदना देणारा हा येतोय आणखीन एक सह्याद्री दमदार षटकार. जय धन्यवाद. इथे मात्र आपली इरादे स्पष्ट केलं, 18 धाव आतापर्यंत धावफलकावर लागल्या, 4 बॉल. उंच आकाशी झेप घ्यायची असेल तर गरुडासारखं बळ हवं, दरीत झेप घ्यायची असेल तर नभा एवढं धाडस हवं. आणि हे धाडसी काम या ठिकाणी करत असताना आपण पाहतोय योगेश पवार महाराष्ट्राचा रणजीपट्टू. आज मात्र पाहतोय जिते विभागामधून खेळत असताना दमदार सुरुवात, विस्फोटक खेळाडू म्हणून का गणना केली जाते आपल्या या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये याचं उदाहरण देत असताना केतन मेहर.
यावेळी मात्र पुन्हा एकदा सन्मान दिलाय पहा, बरंच काही शिकण्यासारख्या योगेशी पवार यांच्याकडून, कारण पहिल्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर आपण पाहिलं दुसरा बॉल सन्मान दिलाय, तिसऱ्या बॉलवर षटकार, चौथ्या बॉलवर देखील षटकार, पाचव्या बॉलवर सन्मान, अप्रतिम खेळी या ठिकाणी करत असताना योगेश पवार केतन मेहर यांच्या पुढचा बॉलचा फायदा घेण्यासाठी इथे मात्र पहा टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खालून राहिलाय, यशस्वी रक्षकाकडून होते चूक, परंतु इथे कोणताही प्रकारचा मोबदला मात्र मोजावा लागणार नाही. षटक क्रमांक एक या ठिकाणी संपुष्टात आलाय, प्रीतम पाटील आपल्यापर्यंत कळवतात, षटक एक संपलाय आणि पहिल्या षटकानंतर 18 धावा धाफलकर लागल्यात आणि त्यानंतर ऐकूया एक सुमधुर संगीत. महागडा षटक म्हणावं लागेल, वन ऑफ द एक्सपेन्सिव्ह ओव्हर बाय केतन मेहर. मी म्हणेन पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 18 धावा खर्च केला, थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल केतन मेहर यांचं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये काय घडेल आणि हे षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. यावेळी पहा बॉलला अगोदरच जागा बनवली, तिथे मात्र स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक, क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाही आणि पहिलं विकेट या ठिकाणी पडतोय. समीरा निधी इलेव्हन संघाचा पहिला धक्का बसतोय. सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार, सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार, माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं राजपण काल होत आज उद्या राहणार, माझ्या राजाचं राजपण काल होत आज उद्या. धन्यवाद डीजे, धन्यवाद. या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक आहेत सन्माननीय समीर दादा म्हात्रे, ज्यांच्या माध्यमातून गडकोट किल्ल्यांचं संरक्षण केलं जात आहे. खूप चांगल्या भूमिकेमध्ये दिसतात, परंतु आज खऱ्या अर्थाने त्यांच्या मागे देखील उभा राहिलेला आहे दत्तगुरु क्रिकेट संघ आणि पूर्ण वढाव गाव. आणि जेव्हा जेव्हा मी सातत्यानं म्हणत असतो मित्रांनो, आयुष्यामध्ये जर काय मिळवायचं असेल आपल्यांची सोबत तुम्ही मिळवा. आयुष्यामधला सगळ्यात आनंद जर तुम्हाला कोणता घ्यायचा असेल तर तुमच्या स्वतःच्या लोकांसोबत. आणि समीरजी म्हात्रे यांनी जर आपण पाहिलं तर पेन विभागामध्ये खूप मोठा मित्र परिवार आणि आपल्या गावामध्ये देखील खूप चांगलं काम समीरजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून होत आहे. त्यांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक. न्यू बॅट्समन मुन्ना इज ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकरला आपण पाहतोय. तीन षटकार ठोकणारा योगेश पवार, गोलंदाज मात्र गोलंदाजीसाठी सज्ज आहे गोलंदाज संजय वासकर. पहिला बॉल यावेळेला मात्र सरळ पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न होता, मी म्हणे थोडस खराब शॉट सिलेक्शन. त्यानंतर येतो डॉट बॉल, एक एक डॉट बॉल साठी या ठिकाणी प्रयत्न असेल खर तर जय हनुमान पारगाव टीमचं. इथे पहा शरीरावर आदळलाय, इथे कौतुक करावं लागेल गोलंदाजचं. पहिलं षटक जर म्हटलं तर खूप महागडं षटक ठरलेलं होतं जे केतन मेहर यांनी टाकलं होतं, ज्याच्यामध्ये तीन षटकार. त्यानंतर मात्र गोलंदाज आपण पाहिलं तर तो गोलंदाज कमबॅक करतो आपल्या टीमसाठी संजय वासकर. इथे पहा पंचांकडे थोडस अपील केली, परंतु पंचांचं बोट यावेळी आकाशामध्ये जातं. इथे मात्र बेल्स उडालेली आणि आणखीन एका विकेटचं पतन होतोय. यावेळी लागलाय मात्र धक्का, समीरा निधी इलेव्हन टीम जिते यांना मात्र लागतो दुसरा धक्का. माझ्या राजाचं राजपण काल होत आज उद्या राहणार, माझ्या राजाचं राजपण काल होत आज उद्या राहणार, माझ्या राजाचं राजपण काल होत आज उद्या राहणार. राजाचं राजपण काल होत आज देखील राहणार आहे. जसं म्हटलं मनासारखं राजा आणि राजासारखं मन ज्यांचं आहे ते आमचे आदरणीय समीरजी म्हात्रे साहेब ज्यांच्या माध्यमातून वडाव स्टँडवर शिवरायांचा एक भव्य दिव्य पुतळा काल सुहास म्हात्रे यांनी म्हटलं होतं
कि एक स्मारक त्यांनी बांधलेले आहे. सुहास मात्र यांनी म्हटलं होतं की जाता येता आमची नजर तिकडे जाते आणि आपोआपच आदराने आमच्या माना देखील झुकल्या जातात. तर खूप चांगलं काम समीरजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून. गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवर आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय भूपेंद्र. योगेश यांना जोपर्यंत नॉन स्ट्रायकरला ठेवलं जातं तेवढं चांगलं असेल पारगाव टीमसाठी. इथे मात्र खराब काम यशिरक्षकाचं झालंय. त्याच्या हातामधून होते चूक. मोबदला मात्र भोगावा लागेल. चार धावा धावफलकावर अजूनही आढळतील डीजे. होतो संजय भास्कर या ठिकाणी लॉंग ऑनला येतात आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू या ठिकाणी आपण पाहतो. काऊ कॉर्नरला तैनात होत असताना सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिलं तर एक मिड ऑफ देखील सज्ज केलंय योगेश पवार यांच्यासाठी आणि एक स्लिप देखील तैनात करण्यात आलेली योगेश पवार यांच्यासाठी. गोलंदाज तृतीय क्रमांक घेऊन सुलक्षण भोईर. सुलक्षण भोईर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. खूप चांगली स्पर्धा आपल्या समोर आली. धावफलकाचा जर विचार केला तर तब्बल 22 धावा धावफलकावर लागल्यात. सुलक्षण भोईर पहिला बॉल टाकण्यासाठी फेस करतील योगेश पवार. सळपट्ट्याने यावेळेला मात्र मारलाय बॉल. तिथे मात्र आपण पाहतोय संजय वास्कर त्या ठिकाणी बॉलवर येतात. तोपर्यंत एक सिंगल आणि सिंगल नंतर एक धाव धावफलकावर लागल्यात. 23 धावा तिसरं चेडक मार्गस्थ आहे आणि सुलक्षण भोईर गोलंदाजी मार्कवर. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. एकीकडे आपण पाहतोय सतीश जे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर हनुमानपाडा या गावामधून बिलॉंग करतात. नोटेड हनुमानपाडा या संघाचे सर्वे सर्व आहेत. त्याचबरोबर पेंट 40+ संघाचे अध्यक्ष आणि आज मात्र त्यांच्या विभागामधून खेळण्याचा प्रयत्न करतात आणि खूप चांगलं यावर्षीचं सत्र त्यांचं देखील राहिले. आज मात्र कशा पद्धतीनं सुलक्षण भोईर यांच्या गोलंदाजीला फेस करतात ते पाहावं लागेल. क्षेत्ररक्षणमध्ये वारंवार बदलाव केला जातोय. एक आपण क्षेत्ररक्षक पाहिलं तर मिड ऑफला तैनात केला जातोय आणि त्याचबरोबर शॉर्ट पॉईंटला हलकासा कट केला शॉर्ट पॉईंटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र धोका होऊ शकतो का. बॉल हातात आल्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय परंतु दोन्ही खेळाडू आपल्या घरामध्ये सुरक्षित अर्थात आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित होत आहेत आणि एक सिंगल अजूनही आड होईल.
पहिल्या षटकामध्ये जी धमाकेदार सुरुवात केली होती असं वाटलं होतं, 70 धावांचा पल्ला देखील पूर्ण करू शकेल. या ठिकाणी निधी 11 अर्थात समीरा निधी 11 जिते विभाग, परंतु कुठेतरी बॅकफूटला जात असताना थोडंसं योगेश पवार जो मी म्हटलं एव्हरग्रीन खेळाडू आहे त्याने 3 षटकार ठोकले, त्याच्याकडे पूर्ण तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष लागलंय. आज योगेश पवार यांच्या बॅटमधून या ओव्हरमध्ये काय येतील. सुलक्षण भोईर पुन्हा एकदा तयार आहेत हलकासा रनअप घेऊन. इथे मात्र सरळ पट्ट्यानं बॉल जाईल डीप लॉंग ऑफच्या बाहेर, बॉल सीमारेषा पार, येईल हा दमदार षटकार. तर मी नक्की शोधेन आणि कोणता मार्ग नसेल तर तो मार्ग मी बनवेन हेच दाखवून देण्याचा प्रयत्न महाराष्ट्राचा रणजीपटू योगेश पवार या ठिकाणी मैदानामध्ये करत असताना सुलक्षण भोईर पुन्हा एकदा तयार. याळ मात्र पहा बॅटची कडा जरूर घेतली आणि त्यानंतर शरीरावर जाऊन हा बॉल आदळलाय, परंतु सिंगल जरूर मिळेल. आणि इथे मात्र पहा एक धाव आणखीन धाव फलकावर लागलेत. पंचांचा इशारा येतो, बॅटकडचा प्रीतम पाटील मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आणि याच दरम्यान सन्माननीय आदरणीय केतनजी म्हात्रे साहेब सह्याद्री प्रतिष्ठान पेन विभाग अध्यक्ष आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत कुमार नाईक दुर्गसेवक यांचं देखील आता थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आमचे आयोजक समीरजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून आपलं शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतोय. आपण व्यासपीठावर स्थानापन्न होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. सुलक्षण यांचा पुढचा बॉल सतीश कशा पद्धतीनं फेस करत आहेत. टप्प पडल्यानंतर पहा बॉल बॉल खाली राहिला आहे, त्याला मात्र बॉलला सन्मान देण्याचा प्रयत्न, कारण पहा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा हलकासा टर्न झाला आणि त्यानंतर मात्र सतीश पूर्णपणे या ठिकाणी फसलेत आणि त्यानंतर एक धाव धाव फलकावर लागते. एका धावीने स्कोर फलक पाहिला तर षटक क्रमांक 3 चालू असताना सुलक्षण भोईर यांच्या माध्यमातून 32 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 32 धाव धाव फलकावर लागलेत. सकाळचं सत्र आहे, ड्यू फॅक्टर थोडंसं मी म्हणेन जवळजवळ 12:30 सुमार झालेलं आहे, माफ करा. परंतु जर आपण पाहिलं तर हवा थोडीशी थांबलेली आहे, परंतु योगेश पवार ज्याच्या मनगटामध्ये प्रचंड ताकद आहे आणि ती ताकद आज दाखवण्याचा प्रयत्न योगेश पवार यांच्या माध्यमातून होत आहे. इथे पहा बॉल स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून बॉल जातोय, इथे स्क्वेअर लेगला क्लिअर करतोय, आणखीन एक येतोय दमदार षटकार. थँक्यू सो मच डीजे. आणि याचबरोबर सन्माननीय रत्नाकर ठाकूर साहेब मत्स्यबीज डीलर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्या या आमच्या प्रेक्षकांमध्ये कुठेतरी आहेत, तर आपल्या नम्र विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. रत्नाकर ठाकूर साहेब पहा आपण जर पाहिलं षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपलाय आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात 38. सुनीलजी मोकल आमच्या स्कोररच्या भूमिकेमध्ये आम्हाला पाहायला मिळत आहेत आणि या विभागामध्ये खूप चांगलं दर्जेदार स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून सातत्यानं होत आहे आणि ते आज या ठिकाणी आमच्यासोबत आहेत. डीजेच्या माध्यमातून सुशांत पाटील आमच्यासोबत जोडले गेलं. फॉर्च्यून इव्हेंट राजेंद्र म्हात्रे यांची फॉर्च्यून इव्हेंट आहे, जे खरं तर आपण पाहिलं अगदी क्लिअर चित्रासाठी जाणले जातात आणि ती फॉर्च्यून इव्हेंट सध्या या ठिकाणी काम करत आहे. ऋषी गायकवाड, सुमित जाधव, विशाल गायकवाड, विजय जाधव आणि पंचांच्या भूमिकेमध्ये आज आपण पाहतोय प्रीतम पाटील, आशिष म्हात्रे, हनुमान नाईक आणि हे सर्व पंच देखील सज्ज आहेत या स्पर्धेसाठी. 3 षटक आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा धफलकर लागल्यात. खूप चांगली स्पर्धा, भव्य दिव्य आयोजन, प्रत्येक पाहुण्याचं यथोचित स्वागत. भारताची परंपरा आहे आणि परंपरा अबाधित राखण्याचं काम समीरजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून खरे आयोजक आहेत मुख्य या स्पर्धेचे. आणि संयोजक आपण जर पाहिलं तर दत्तगुरु वाढाव त्यांच्या अगदी पाठीशी खांद्याला खांदा लावून या ठिकाणी उभा राहिलेला आहे. त्या दत्तगुरु रावच्या सर्व सभासदांचं या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी कौतुक करेन. खूप चांगली स्पर्धा, भव्य दिव्य आयोजन. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून या विभागातील खेळाडूंना एक वेगळं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम, कारण हर्षजी मडवी सर या विभागामध्ये अनेक स्पर्धा याच मैदानावर होतात. हे मैदान पाहिल्यानंतर सगळ्यांचे डोळे विस्फारले जातात, कारण मुंबई परिसरामध्ये मैदानं उपलब्ध नाहीत आणि आपल्याकडे 4 किंवा 5-6 मैदानं तुम्ही केलेत तरी इथे होऊ शकतात असं हे भव्य दिव्य मैदान, ज्याला आम्ही नाव दिलं आहे छत्रपती संभाजी महाराज मैदान. आणि त्याच मैदानावर हा क्रिकेटचा
दैदीप्यमान 16 सह्याद्री चषक 2022-23। शेवटचं चौथं षटक टाकण्यासाठी निनाद तर स्ट्राईकला सतीश पाटील। पहिला बॉल बॅकफीटला जाऊन यावेळी मात्र पंच केलं, बॉल जातोय डी पॉइंटला, क्षेत्ररक्षक दूरवरून धावत येतात तोपर्यंत दुसऱ्या धावसाठी प्रयत्न आणि तिसऱ्या धावसाठी पहा अगदी चपळाईनं योगेश पवार ज्या पद्धतीनं धावले पहा, मी म्हणेन जंगलातील चिते देखील त्यांच्या समोर फिके पडतील अशा प्रकारची धाव योगेश पवार आणि त्यानंतर त्यांच्या पॅन्डल मधून या ठिकाणी आपण पाहतोय त्यांच्या टाळ्यांच्या गजराने त्यांचं या ठिकाणी अभिनंदन केलं जात आहे। तिसरी धाव देखील अगदी मी म्हणेन पूर्ण केली धावपलकर। या तीन धावानंतर आपण जर स्कोर पाहिला 41 रन्स ऑन द स्कोर कार्ड। या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीची दखल घेतली जाते पहा, एक वेगळी संकल्पना, कुठल्याही प्रकारची कमतरता या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत नाही। एक पहा भगवा केशरी रंग आणि या केशरी रंगाची आपण सगळीजण चाहती आहोत, कारण हो हा महाराष्ट्र वेडा आहे या भगव्या रंगाचा, महाराष्ट्र वेडा आहे छत्रपती शिवाजी राजांचा आणि हाच भगवा रंग जो आपल्या पराक्रमाची साक्ष देतात, हिरवा रंग देखील तुम्हाला पाहायला मिळतो जो महाराष्ट्राच्या समृद्धीची साक्ष देतात आणि हे रंग या ठिकाणी आणखीन शोभा वाढवत आहेत या स्पर्धेची। तिसरं चौथं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे संजय वास्कर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय, निनाद गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय माफ करा, तर त्यांच्या माध्यमातून शेवटचं षटक आणि आता मात्र स्ट्राईकला असेल योगेश पवार। योगेश पवार साठी हा बॉल पहा खोलवर टप्प्यावरचा बॉल मारायचं होतं स्क्वेअर लेगला आणि त्यानंतर मात्र बॉल बीट झाला जातोय, एक बॉल निर्धाव। योगेश पवार सारख्या एक मातब्बर खेळाडूला एक बॉल जरी निर्धाव गेला तरी सुटकेचा निश्वास थोडासा सोडला असेल या ठिकाणी पारगाव टीमने, कारण समोर तेवढा ताकदवर खेळाडू आहे। आजच्या दिवसामधून पाहिलं तर 4 षटकार त्यांच्या या मॅचमध्ये आपण पाहिलंय। इथे मात्र पहा बॉल पडेल तोपर्यंत बॉलला उचलला डीप मिडल गेटच्या डोक्याच्या वरून बॉल जाईल सीमा रेषा पार आर पार येईल सह्याद्री षटकार। धन्यवाद डीजे। आपण पाहतोय 12 बॉल आणि 38 धावांची विस्फोटक खेळी, या अगोदरच्या मॅच मध्ये 18 बॉल आणि 67 धावांची वादळी खेळी योगेश पवार महाराष्ट्राचा रणजीपट्टू या ठिकाणी आपल्या वेगळ्या रंगामध्ये पहा वेगळ्या ढंगामध्ये। आणखीन एक बॉल त्याला मात्र पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेगला, बॉल जाईल तिथे मात्र क्षेत्ररक्षण पहा खराब आणि त्यानंतर येतोय आणखीन एक चौकार। इथे मात्र योगेश पवार नावाची रन मशीन थांबण्याचं नाव घेत नाही यश जी। इथे मात्र पहा शेवटच्या बॉलवर या ठिकाणी वेल फिनिश, अजून एक बॉल आहे माफ करा, तर इथे मात्र योगेश पवार इज ऑन फायर। जवळजवळ आपण पाहिलं तर पाचवा षटकार 48 धावांची विस्फोटक खेळी योगेश पवार वैयक्तिक करतायत आणि धावफलकावर जर पाहिलं तर लागल्यात धावा 57 धावा। मी म्हणे खूप चांगली कामगिरी योगेश पवार यांच्या माध्यमातून। आज योगेश नावाच्या वादळाला कोण थांबेल का, होय हेच वादळ आलं होतं जे आपण मुघलांच्या माध्यमातून आणि त्यानंतर त्या वादळाला थांबवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या माझ्या महाराष्ट्राच्या राजानं केलं आणि तिथे मात्र मुघलांचा पर्दापाश करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय। इथे मात्र क्रिकेटच्या भाषेत आपण बोललो तर योगेश पवार नावाचं वादळ या ठिकाणी घोंगावत आहे आणि या वादळाला कोण थांबवेल आता मात्र हा मोठा प्रश्न आहे। मी म्हणे यक्ष प्रश्न पडलाय या ठिकाणी आपण पाहिलं तर हनुमान जय हनुमान पारगाव या टीमच्या समोर शेवटचा बॉल अजूनही असेल 50 होईल का या मॅच मध्ये सरपट्ट्याने बॉल जाईल का सीमा रेषा पार येईल दमदार षटकार आणि त्यानंतर पहा जोरदार टाळ्या झाले पाहिजे आमच्या व्यासपीठावर योगेश पवार बॅक टू बॅक
250 इन टू इनिंग्स, दोन इनिंग मध्ये दोन 50 अर्थात अर्धशतक झळकवण्याचं काम योगेश पवार, खूप सारं कौतुक योगेश पवार, खूप चांगली कामगिरी आमच्या खऱ्या अर्थानं आज बॅट वरती करायचे योगेश पवार, खूप चांगली कामगिरी सातत्याने आम्ही पाहिली होती, पण आज आमच्या या मातीमध्ये योगेश पवार आले आणि त्यानंतर दोन इनिंग मध्ये दोन 50 मारण्याचा विक्रम योगेश पवार यांच्या माध्यमातून केलं गेलं आणि खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये माझं नाव आदराने का घेतलं जातं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्पर्धेमध्ये मला का बोलवलं जातं याचं उदाहरण आज या स्पर्धेमध्ये योगेश पवार यांनी दिलेलं आहे. शिवमंदिर जुनं होतं ते आपण पेण विभाग नव्याने शिवमंदिर येत्या एक महिन्यामध्ये उभे करतो अध्यक्ष जतीन म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली. परगाव टीम आपण खेळाडू कक्षामधून आपले खेळाडू पाठवायचे नम्र विनंती आपण करतोय आणि याच दरम्यान खूप चांगली स्पर्धा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भेटीसाठी. मित्रांनो खरं तर आपण पाहिलं तर मुघलांची स्वारी आपल्या या महाराष्ट्रावर झाली आणि त्या मुघलांना आवरणार कोण असा प्रश्न यक्ष प्रश्न आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासमोर निर्माण झालेला होता आणि त्याच वेळेला विनंती करतोय की पारगाव टीम आपण खेळाडू कक्षामध्ये बसवायचं आहे. पारगाव टीम खेळाडू कक्षामधून आपले खेळाडू पाठवायचे आहेत. तर मी तेच सांगत होतो की जेव्हा महाराष्ट्रावर खऱ्या अर्थानं फार मोठं संकट मोगलांच्या रूपानं आलेलं होतं आणि त्यावेळेला हे मोगलांचं संकट कोण संकटापासून मुक्त करेल हा यक्ष प्रश्न महाराष्ट्रासमोर पडलेला होता आणि अशा वेळेला आपण पाहिलं की शाहिस्ते खानाची स्वारी झाली आणि आपले गडकोट किल्ले आणि त्याचबरोबर सगळी मंदिरं उद्ध्वस्त केली, त्याचबरोबर आपल्या आया बहिणींची अब्रू देखील त्यांच्या माध्यमातून लुटली गेली आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रावर फार मोठं संकट आलं. या संकटाला आवरणार कोण, हे वादळ थांबवणार कोण असा प्रश्न आपल्या महाराष्ट्रासमोर पडलेला असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी नेटाने लढून हा प्रश्न मात्र आपला मार्गी लावला. परंतु त्यावेळेला मुघलांनी आपली मंदिरं उद्ध्वस्त केली आणि ती मंदिरं जी उद्ध्वस्त केलेली मंदिरं आहेत ती मंदिरं पुन्हा एकदा आपण बांधावी अशा एका चांगल्या हेतूनं सन्माननीय आदरणीय श्रमिकजी गोजम गुंडे साहेब संस्थापक अध्यक्ष सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आपल्या पेण तालुक्यामध्ये रत्नादुर्ग हे किल्ला आहे आणि त्या ठिकाणी एक मंदिर आहे शिवमंदिर आणि त्यांनी शपथ घेतलेलं की येणाऱ्या एका महिन्याच्या कालावधीमध्ये हे शिवमंदिर पुन्हा एकदा बांधलं जाणार आहे, नव्यानं बांधलं जाणार आहे आणि हे खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून अर्थात श्रमिकजी गोजम मुंडे साहेब यांच्या माध्यमातून होतं. एकदा त्यांच्यासाठी आणि आजच्या या आपले सह्याद्री प्रतिष्ठान या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे उपाध्यक्ष समीरजी म्हात्रे साहेब यांच्यासाठी एकदा आपल्या व्यासपीठामधून जोरदार टाळ्या झाले पाहिजे. खूप चांगलं गोड काम या महाराष्ट्रासाठी त्यांच्या माध्यमातून होतंय आणि पहा इथे मात्र धावफलकावर आपण जर पाहिलं तर लागल्यात धावा 63 आणि 64 धावांचं फार मोठं लक्ष या ठिकाणी कशा पद्धतीनं पारगाव टीम गाठली पूर्ण करणार हे ऐकण्यासाठी जाऊया आमचे नवी मुंबईचे एक गोड समालोचक आदरणीय हर्षदजी मडवी सर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू थँक्यू दत्तात्रय म्हात्रे सर. आणि याच दरम्यान व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालंय, खरं तर आम्ही समालोचक म्हणजे
पडद्याआड होतो आणि आमच्या समालोचकांना खऱ्या अर्थाने पडद्याच्या समोर आणण्याची संकल्पना ज्यांच्या डोक्यातून उदयास आली ना ते आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे खरं तर आम्ही संस्थापक म्हणून ज्यांच्याकडे पाहतो कोलवाडी गावचे आमचे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय रवींद्रजी भोईर साहेब उद्योजक हिमांशु इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर त्यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने. खरं तर त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेला आम्हाला संधी मिळाली आहे त्यांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. खूप खूप धन्यवाद रविदादा आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. जाऊया मॅच कडे. सह्याद्री चषक 2022 हे पर्व आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते. आदरणीय समीरदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा आणि दत्तकृपा क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून दत्तकृपा क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून भरपूर मोठं सहकार्य या स्पर्धेला पूर्ण करण्यासाठी दिलं गेलं. दोन टीमच्या दरम्यानची मॅच समीरा निधी 11 जीते विभाग आणि त्याचबरोबर जय हनुमान पारगाव. यावेळेस मात्र पहा पहिल्याच बॉलवरती लाऊडली अपील करण्यात आली आहे. पंचांकडे दाद मागितली जाते. स्पष्ट नकार त्या ठिकाणी दिला जातोय. पहिल्याच बॉलवर डॉट सोन्या. यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडकडे आपल्याला पाहायला मिळतील. सोन्या गायकवाड पारगावच्या क्रिकेट करिअरमध्ये ज्यांनी मात्र कधीच झुकायला शिकवलं नाही कोणाला. आणि खरं तर पारगाव क्रिकेटचा बादशाह म्हणून ज्याला संबोधलं जातं एक मार्मिक विधान त्याचं किंजल ट्रॉफीमधलं आजही आम्हाला आठवतं की यंगस्टर आजच्या घडीतले जे आहेत ना ते भरपूर उत्साही असतात. खरा खेळ पाहायचा असेल ना तर आमच्या काळातला खेळ पहा. यावेळेस पहा ऑन साईडला मिड विकेटच्या वरून बॉलला उडवलाय आणि पहिला बॉल डॉट खेळल्यानंतर सोन्याच्या या बॉलने मात्र दाखवून दिलंय षटकार आणि षटकाराने मात्र सुरुवात. याच दरम्यान आमचे उत्कृष्ट उत्तम क्रिकेटपटू आमचे प्रीतमदादा पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन होतंय. त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने. आज बरीचशी आमची पनवेल विभागातील खेळाडूंची मांदियाळी या मैदानामध्ये पाहायला मिळते. मैदानामध्ये जय हनुमान पारगाव संघ खेळतोय आणि त्यांच्या विरोधात जिते विभाग. यावेळेस मात्र पहा स्विंगीने मिस टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आला. आणखीन एकदा अपील या ठिकाणी मात्र होतीये. पहा अपील करण्यासाठी कितीही वेळा करा यासाठी तुम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कोणतीही बंदी नाहीये. परंतु तू ती कोणत्या वेळी करायची किती वेळासाठी करायची यासाठी जरूर बंधन आहेत. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा बऱ्याचशा घटना घडल्यात की आपण उत्साहाच्या भरामध्ये प्रत्येक वेळी अपील तर करतो परंतु अपील करत असताना ती करण्यासाठी एक तुम्हाला लिमिटेड वेळ दिली गेली आहे. तेवढ्या वेळेच्या आज जर अपील स्टॉप झाली नाही तर तुम्हाला भुर्दंड भोगावा लागतो. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले नियम आहेत जे अजूनही काही टेनिस क्रिकेट वीरांपर्यंत पोहोचलेले नाहीत. आडव्या बॅटने खेळला मिड विकेटला फिल्डर योगेश पवार आणि एका वाघाची शिकार दुसरा वाघ करतोय आणि चांगल्या रीतीने कॅच जज करत असताना योगेश पवार पाहायला मिळाले. सोन्या गायकवाडची खेळी ते समाप्त. मोठा धक्का पारगाव टीमला. शिवरायांचा तिथून मात्र परतीचा प्रवास सोन्या गायकवाडचा पाहायला मिळाला. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. आणखीन एकदा टप्पा पडल्यानंतर बॉलला अगदी मनगटाच्या साह्याने वळवतोय. ही बोटांची जादू आहे ना प्रत्येक खेळाडूकडे नाही आहे.
दीपक पाटील बॉलिंग मार्क वरती असताना आतापर्यंत बॉल झालेत पाच. शेवटचा एक अंतिम अखेरचा बॉल येणार अजूनही शिल्लक आहे. सहा धावा धावा फलकावरती पाहायला मिळतात. टार्गेट या मॅच मध्ये जर पाहिलं ना आपण तर 64 धावांचं टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म राऊंड आणखी एकदा टप्पा पडल्यानंतर बॉल स्विंग होतोय. पुन्हा एकदा डॉट आणि या डॉट बॉलच्या मदतीने टीमची टोटल आहे 6-1 या सद्यस्थितीमध्ये. तत्पूर्वी दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही तुम्हाला दुसरा कॉल देतोय. कान्होजी आंग्रे सर्कल अलिबाग आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळताना सिद्ध वैद 11 ट्रॉफी फायटर दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉससाठी या लवकरात लवकर. पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे. दीपक पाटील यांनी षटक हाताळलं पहिलं. धाबा खर्च केल्या 6 विकेट मिळवली 1 आणि ती महत्वाची विकेट मिळवून देण्यामध्ये महत्वाचा वाटा होता योगेश पवार यांचा आणि तो फलंदाज होता सोन्या गायकवाड. खरं तर पारगाव टेनिस क्रिकेट विश्वाचा बादशाह म्हणून ज्याला संबोधलं जातं अनेक खेळाडू या खेळाडूने घडवले. आज म्हटलं जातं ना की मडकं बनवण्यासाठी कुंभाराची आवश्यकता आहे तसं मात्र नवीन खेळाडू घडवण्यासाठी आपल्या गावामध्ये एक तरी 40+ अनुभवी खेळाडू असायला हवा. आजच्या दिवसातील खरं तर तिसऱ्या पहिल्या फेरीतील तिसरा सामना येणार आहे. नेरळ विभाग आज या स्पर्धेमध्ये उपस्थित राहू शकलेला नाहीये काही कारणास्तव आणि त्यामुळेच की काय तर पारगाव संघाला या ठिकाणी मात्र पुढे चाल देण्यात आली आहे. दुसऱ्या फेरीमध्ये आपण हा सामना खेळताना पाहायला मिळतोय. योगेश पवार यांचं सलग दुसरं अर्धशतक या स्पर्धेमध्ये पाहिलं गेलं आणि असं बऱ्याच कमी वेळा पाहायला मिळतं की सलग 2 इनिंगमध्ये 2 अर्धशतकं झळकावणं इट्स नॉट अ जोक. कारण तितका अनुभव या खेळाडूकडे पेन विभागाला बिलॉंग करतो आणि आज पेन विभागाचं नाव हे केवळ रायगड पनवेल ठाणे मुंबई पुरता मर्यादित न ठेवता महाराष्ट्र महाराष्ट्राबाहेर पूर्ण देशात आणि देशाच्या बाहेर अखाती देशांमध्ये घेऊन जाण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर हा खेळाडू आहे योगेश पवार. डी वाय पाटील या आंतरराष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीमध्ये खरं तर ए डिव्हिजनचं क्रिकेट ज्याच्या माध्यमातून खेळलं जातं रणजी क्रिकेट ज्याने खेळलं आहे आज महाराष्ट्राचं नेतृत्व तो करतो लेदर बॉल क्रिकेटमध्ये. आणि डी वाय पाटील अकॅडमीमध्ये सचिन रमेश तेंडुलकर या अकॅडमीमध्ये ॲज अ फिल्डिंग कोच म्हणून ज्यांची एक महत्वाची जागा आहे. इथे पहा शिकार ठरला आणखीन एक फलंदाज बाद होतोय. पारगाव टीमला हा लागला दुसरा धक्का. सह्याद्री ट्रॉफी 2022-23 हे पर्व आपल्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दत्तगुरु क्रिकेट क्लब वाढाव यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा आणि या स्पर्धेचे पुरस्कर्ते तुम्हाला सर्वांचे लाडके आदरणीय व्यक्तिमत्व समीरदादा म्हात्रे यांच्या अथक परिश्रमातून आणि त्यांच्या प्रचंड सहकार्यातून ही स्पर्धा मात्र आज आम्ही पूर्ण करतोय. सलग 4 दिवस ही स्पर्धा आपण खेळवतोय. आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाहुण्यांची मांदियाळी या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळते. अलिबाग टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत तर ट्रॉफी फायटर टीमचे कॅप्टन सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. दोन्ही टीमला शुभेच्छा. थोड्याच वेळात आपण टॉस करूया. सेकंड ओव्हरमध्ये आपण जातोय. राजू बॉलिंग मार्कवरती तयार होताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निनाद तारेकर यांना मात्र आपण पाहणार आहोत. वयाची 40 ओलांडल्यानंतर प्रत्येकाने करावं काय हा प्रश्न होता सर्वांसमोर. परंतु त्यानंतर त्याचं उत्तर एक आलं की ज्या उमेदीने ज्या जिद्दीने हे सगळे क्रिकेटर अगोदर क्रिकेट खेळत होते तर पुन्हा एकदा त्या खेळाडूंना आपण वयाच्या 40 नंतर मैदानात पाहू शकतो का हा सुद्धा प्रश्न चिन्ह मात्र तमाम या खेळाडूंच्या समोर होता. आणि त्या प्रश्नाचं उत्तर दिलं खरं तर आमच्या नवी मुंबईचे मास्टर आदरणीय प्रदीपजी पाटील यांनी की या सगळ्या खेळाडूंना आपण एका व्यासपीठावरती आणावं. ते व्यासपीठ होतं मात्र 40+. आज ही संकल्पना रुजू झाली आमच्या नवी मुंबईतून. आम्हाला सार्थ अभिमान आहे. 40+ खेळाडू जरूर खेळत होते परंतु 40+ एक गट तयार व्हावा ही मात्र सर्वांची इच्छा होती. यावेळेस मात्र पहा पॅडवरती बॉल आदळलाय परंतु ऑफस्टम्प सोडून चाललाय बॉल असं दर्शवतात. या ठिकाणी पाहूया पंचांकडे. लाऊडली अपील झाली आणि तिसऱ्या पंचांसाठी या ठिकाणी कॉल दिला गेला. तर पाहूया फॉर्च्युन इव्हेंटची टेक्निकल टीम आमचे ऋषी गायकवाड आणि सुमित जाधव आमच्या सोबत आहेत. ते या सगळ्या गोष्टीचा खुलासा तुमच्यापर्यंत पोहोचवतील.
इट इज आउट और नॉट. सॉफ्ट सिग्नल अंपायर चा अजूनही या ठिकाणी आमच्यापर्यंत द्या प्लीज. सॉफ्ट सिग्नल का अंपायर? सॉफ्ट सिग्नल आउट आहे, परंतु टेक्निकल टीम आमची डिसिजन तुमच्यापर्यंत देईल, त्यानंतर आम्हाला कळेल की नेमकं काय झालंय. रनआउट साठी हा अपील या ठिकाणी करण्यात आला होता आणि आमची टेक्निकल टीम या ठिकाणी मात्र ही पडताळणी करते की फलंदाज बाद आहे की नाही. तर फलंदाज नॉट आउट असणार आहे. सो डिसिजन इथे मात्र पंचांचा रिवाइव होईल, कारण सॉफ्ट सिग्नल त्यांनी दिला होता बाद आणि इथून मात्र नाबादचा इशारा होतोय पंच आमच्या टेक्निकल टीम कडून. ग्रेट कॅमेरा वर्क, ग्रेट क्वालिटी वर्क, म्हणूनच फॉर्च्यून इव्हेंट्सला ओळखलं जातं आणि त्यामुळेच की काय या स्पर्धेमध्ये क्वालिटीला स्थान दिलं गेलंय. क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला स्थान द्या, नक्कीच तुमची स्पर्धा, तुमचं कार्य यशस्वीतेकडे वाटचाल करेल, यात शंका नाहीये. पाठर यावेळेस तयार होताना पाहायला मिळेल. अजूनही मैदानाच्या आतमध्ये संजय म्हात्रे आणि निनाद तारेकर प्रचंड पाहुण्यांची मांदियाळी आज या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. भगवामय झालेले हे मैदान आणि या भगव्याची साक्ष देणारे हे मात्र ध्वज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार होतो राजू. चला स्पीडअप करा, थोडा वेळ कमी घ्या. आणखीन एकदा टप्पा वळवला जातोय. अपील तर झाली आहे, परंतु या अपीलचा परिणाम फार काही होणार नाहीये. लेग बाईसचा इशारा येतो पंचाच्या माध्यमातून. एक्स्ट्रा एक धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाणार आहे. पाहिजे याच गोष्टीचा उल्लेख आम्ही पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा केला होता की अपील आपण जरूर करू शकता, कारण अपील कितीही वेळा करा त्यासाठी मर्यादा नाही आहेत. आंतरराष्ट्रीय एव्हाना टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा, परंतु त्यासाठी एक लिमिट आहे. त्या ठराविक वेळेपुरता तुम्ही अपील करू शकता. वेळ क्रॉस झाल्यानंतर अपील झाली तर त्या ठिकाणी मात्र दंडित केला जाऊ शकतो संघाला. या बऱ्याचशा गोष्टी आहेत या टेनिस क्रिकेटमध्ये सांगण्यासारख्या. फॉलो थ्रूमध्ये ज्यावेळेस आपण पुढे येत असतो त्यावेळेस मात्र क्रीज सोडून पळणं हे बॉलरला बंधनकारक असतं. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाणार आणि टीमची टोटल या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली 9 वर. 67 धावांचं 64 धावांचं भलं मोठं लक्ष आहे. जी परिस्थिती दत्तगुरु 11 वडाव टीमची या ठिकाणी पाहायला मिळाली, अगदी तीच परिस्थिती पहिल्या 2 ओव्हरमध्ये सध्या पाहायला मिळते जय हनुमान पारगाव टीमची. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. एक चांगल्या दर्जाचा संघ मात्र प्रस्थापित केला. आज एकूण 8 संघ 40+ या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतील. हिमांशु एंटरप्राइजेस कोलवाडी संघ सुद्धा या स्पर्धेत खेळताना दिसेल. यावेळेस फुल टॉस बॉल ऑन साइड ला अगदी सहजतेने वळवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून बॉलला भिरकावून दिलंय. 6 धावांकरिता हा येतोय षटकार. सगळीकडे मात्र सह्याद्रीची चर्चा आपल्याला पाहायला मिळते, कारण या सह्याद्रीने खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी ओळख दिली आहे. कारण या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात राहून आज मात्र असंख्य मावळ्यांच्या रक्ताने भिजलेली ही भूमी यावेळेस मात्र पहा योगेश पवारच्या मस्तकावर दस्तक देत बॉल चाललाय सीमापार. हा येतोय दुसरा बॅक टू बॅक षटकार. माघारी हटायचं नाही, नूर छातीत भरलेला तुटायचा नाही, रूपा पठाण्याचा मराठी पाण्याचा लेऊन अटायचा बोल 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 बोल. आता या षटकाराने मात्र एक नवी उमेद मिळाली आहे, नवीन ऊर्जा मिळते जय हनुमान पारगाव टीमला. कारण की जो संघ 9 धाव संख्येवरती अक्षरशः धडपडताना पाहायला मिळाला तोच संघ आता 2 षटकाराने थोडासा खुला झालाय. आणखीन एक मोठा फटका. गुड स्ट्रोक अटेम बाय मिस्टर निनाद. अतिशय चांगला फटका. हा बॉल चालला सीमापार. सलगचा हा तिसरा षटकार. अनभुकेची नाहीच परवा, रूप राजाचा डोळ्यात मिरवा. अनभुकेची नाहीच परवा, रूप राजाचा डोळ्यात मिरवा.
मग द्वेषाची उरी धग धगते वाट काट्यांची आरास करते आग द्वेषाची ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये झाली आहे. चला पाणी लवकरात लवकर घेऊन जावा मैदानात. सलग तीन षटकाराने या मॅचला थोडस खुलं करून टाकतो हा फलंदाज निनाद म्हात्रे निनाद तारेकर. आणि निनादच्या बॅट मधून आले हे तीन षटकार नऊ संजीवनी देऊन जाणार या टीम जय हनुमान पारगावला. हॅलो थँक्यू सो मच हर्षजी मडवी. याच दरम्यान आमच्या या सह्याद्री चषक 2022-23 ला भेट देण्यासाठी आमच्या या मुख्य व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत राकेश जी मोकल युवासेना पेण तालुका अधिकारी आणि त्याचबरोबर दिलीपजी जामुग्रे साहेब दुर्गसेवक यांचं शुभागमन आज या स्पर्धेच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि याचबरोबर आमच्या मुख्य व्यासपीठावर ज्यांचं या अगोदरच आगमन झालेलं आहे अर्थात अंतोरे गावचे सरपंच अमितजी पाटील साहेब हे आमच्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचं या ठिकाणी स्वागत करीत आहोत. आमचे आदरणीय गिरीश म्हात्रे सर यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते साहेबांचं आपण यथोचित स्वागत करायचं आहे. सन्माननीय अमितजी पाटील सरपंच अंतोरे कॅमेरा या स्पर्धेची खास ओळख महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींची मूर्ती आणि त्याचबरोबर प्रेमाचं आपुलकीचं सुगंधाचं प्रतीक चेक पुष्पगुच्छ 12 बॉल 37 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी आणि मायेची उबदार शाल देऊन साहेबांचं यथोचित या ठिकाणी आम्ही सन्मान करीत आहोत. सन्माननीय अमितजी पाटील सरपंच अंतोरे आणि याचबरोबर रोडे गावचे माजी सरपंच स्वप्नीलजी म्हात्रे साहेब या ठिकाणी आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेले आहेत आणि या सह्याद्री चषकाच्या माध्यमातून त्यांना देखील आम्ही या ठिकाणी त्यांचा सन्मान करीत आहोत. संदेश म्हात्रे यांना मी विनंती करतोय दत्तगुरु स्वीट मार्टचे सर्वे सर्व अर्थातच संस्थापक आणि प्रोप्रायटर संदेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी साहेबांचं यथोचित आम्ही स्वागत आणि सन्मान करीत आहोत. याचबरोबर पेणचे माजी नगरसेवक आदरणीय संतोष पाटील साहेब यांचं देखील शुभागमन या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. अतिथी देवभव या उक्तीप्रमाणे त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत आणि मी विनंती करतोय समीरजी म्हात्रे साहेब या ठिकाणी साहेबांचं देखील यथोचित आपण सन्मान करावा आणि सह्याद्री प्रतिष्ठानची खास ओळख आदरणीय नरी भोईर सर आपल्या शुभासे सह्याद्री प्रतिष्ठानची खास ओळख छत्रपती शिवरायांची मूर्ती आणि त्याचबरोबर प्रेमाचं सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं यथोचित आपण सन्मान करणार आहोत. माझे नगरसेवक आदरणीय सन्माननीय संतोषजी पाटील आणि जाऊया मॅचकडे हर्षजी मडवी यांच्याकडे. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा बॅक टू बॅच योगेश पवार ऑन द बॉलिंग मार्क शॉर्ट पिच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मिडविकेटला फिल्डर आहे आणि इथे मात्र भरपूर मोठी चूक या ठिकाणी केली जाते. स्पष्ट नाराजी योगेश पवार यांच्या चेहऱ्यावरून दिसून येते कारण की अगदी सोपा छेल या ठिकाणी मात्र हातातून निसटला. ही कॅच नाही ही मॅच सोडली मित्र म्हणेन कारण प्रत्येक कॅच ही तुमच्यासाठी तितकीच महत्वाची आहे जितकी प्रत्येक मॅच तुमच्यासाठी या स्पर्धेमधली महत्वाची आहे. तुम्हाला या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर डेफिनेटली क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचवावा लागेल. आज आपण पाहतो अनेक स्पर्धांमध्ये योगेश पवार यांना खेळताना ऍज अ आयकॉन म्हणून त्यांची प्रत्येक स्पर्धेत वर्णी लागते परंतु आज स्वतःच्या विभागासाठी एक ऑलराऊंडर म्हणून ते समोर येताना पाहायला मिळतात कारण एरवी ऍज अ फलंदाज ऍज अ बॅटर म्हणून त्यांना मैदानामध्ये आपण पाहत असतो ऍज अ आयकॉन म्हणून खेळत असताना परंतु आज विभागासाठी
ऑलराउंडर ची भूमिका निभावता है। समोर डावकुरे आता फलंदाज निनाद तारेकर अपने पहाय मिलते हैं अगेन्स्ट वन ऑफ द बेस्ट एक्सपीरियंस प्लेयर ऑफ द टेनिस क्रिकेट मिस्टर योगेश पवार राइट अम ओवर द विकेट जीते विभाग नेतृत्व तो सद्या करते दोन अर्धशतक बैट मधुन आले समोर खेलना डाउन द ग्राउंड लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ ऐसी वरुण अगदी स्ट्रेट हिट बॉल सी मापार हा निनादच्या बॅट मधून आलाय षटकार नंबर 4 स्वराज्यासाठी लढले माऊले परवान केली जीवाची हिंदू स्वराज्य निर्माण केली ही कहाणी त्या राजाची ही कहाणी त्या राजाची हे झालं ना कधी होणार नाही खरोखर नाही होऊ शकत कारण या राजांसारखा राजा पुन्हा या जगामध्ये कधी पाहायला मिळू शकत नाही कारण जे राजांनी केलं होतं ते इतर कोणत्या राजाला जमणं फार कठीण आहे कठीण नाही अशक्य कारण स्वराज्यासाठी स्वतःला अर्पण करणं हे प्रत्येक राजाला जमलेलं नाही आणि राजा शिवछत्रपती म्हणजेच एक असा राजा जो मात्र कोणालाही मारून कोणालाही धमकावून कोणाच्याही दबावून कोणावरही दबाव टाकून राजा झाला नाहीये तर जनतेच्या मनातून आवाज निघाला होता की आमचा राजा आणि जनतेच्या मनातून ज्यावेळेस टिकतो ना तो खरा सामर्थ्यवान राजा। फुल टॉस ऑन साइडला निनाद साठी अगदी मेजवानी होती आणि ही मेजवानी चाकली आहे हसत हसत स्वीकार करतोय निनादच्या बॅटमधून आला षटकार नंबर 5 5 बॉल मध्ये 5 षटकार खेचलेत 6 बॉल मध्ये 6 षटकारांचा विक्रम प्रस्थापित करेल का मागील ओव्हरच्या शेवटच्या 3 बॉलवर 3 षटकार आणि इथे 2 बॉलवर 2 षटकार खेचलेत कॅच जरूर या ठिकाणी ड्रॉप झाली होती संजय म्हात्रेची परंतु ती कॅच जशी ड्रॉप झाली ना निनादला नवीन ऊर्जा मिळाली पुढचा बॉल खेळण्यासाठी कारण इथून जर संजय बाद झाले असते दडपण आलं असतं नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले असते त्यासोबत कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी थोडीशी अडचण आली असती परंतु इथे कोणत्याही प्रकारची अडचण नाहीये तिसऱ्या पंथांची मागणी बीमरसाठी या ठिकाणी मात्र केली जाते आणि हाईट फॅक्टर या ठिकाणी मात्र भरपूर महत्त्वाचा असेल तर बऱ्याचशा उशिराने हा डिसिजन आलाय बघूया काय घडलंय टेक्निकल टीम आमची या ठिकाणी मात्र खुलासा करेल लवकरच सॉफ्ट सिग्नल अंपायर पंचाच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टी ज्यावेळेस आपण डीआरएस घ्याल त्यावेळेस सॉफ्ट सिग्नल कळवत चला तर अँगल आपल्याला पाहायला लागेल डाउन द वेस्ट म्हणजे फेअर डिलिव्हरी आहे नो बॉल नसणार आहे षटकार आलाय परंतु या षटकाराने सुद्धा मॅच थोडीशी क्लोज करून टाकली आहे पहा मैदानामध्ये कॅच किती इम्पॉर्टंट असते ना याचं अतिशय ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळते 5 बॉलमध्ये 5 षटकार 6 षटकारांचा विक्रम होईल का हा विक्रम मात्र निनादच्या नावे जाईल का पारगाव गावचा हा सुपुत्र आणि आज मात्र दमखम दाखवतोय सगळ्या यंगस्टरला लाजवेला ही खेळी मात्र तो खेळतोय निनाद तारेकर ओव्हरपिच बॉल त्याला ड्राइव करण्याचा प्रयत्न होता परंतु योगेश पवार इथे आपला अनुभव पणास लावतोय त्याला सुद्धा माहित आहे की कोणत्या खेळाडूला कसं खेळवायचं आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट पर्यंत मी खेळतोय महाराष्ट्राचा रणजी स्टार म्हणून मला का ओळख मिळाली आहे का मला ते स्थान मिळालंय याच एक्सपिरियन्समुळे आणि तो एक्सपिरियन्स आता तो मात्र ओततोय या मॅच मध्ये आता येणारे अजूनही बॉल बाकी आहेत 8 आणि धावा इथून मात्र बाकी राहतील 24 8 बॉल मध्ये 24 पुढचा बॉल राऊंड द विकेट बॉलिंग करतोय योगेश पवार ओहो खोलवा टप्प्याचा बॉल या बॉलचं प्रतिउत्तर नव्हतं निनादकडे आणि इथे मात्र आपण पाहू शकाल आणखीन एक डॉट बॉलची भर पडेल या ओव्हर मधून गुड बॉल डिलिव्हर बाय मिस्टर योगेश पवार हेच बॉल तुम्हाला पहिल्या सुरुवातीपासून टाकणं आवश्यकतेचं होतं परंतु हलक्यात घेतलं निनादला
पण तिथेच नेमका घात झाला. शेवटचा बॉल, 7 बॉल 24 ची आवश्यकता. मॅच अजूनही बरोबरीत आहे. 50-50 चान्सेस टू द बोथ टीम्स. आणखी एक खोलवा टप्प्याचा बॉल, ऑन साइडला टर्न करतोय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे, बॉल वरती झपट्टा मारतोय. तोपर्यंत फक्त मिळणार एक योगेश पवार. त्या ठिकाणी मात्र जीवाच्या आकांताने या सगळ्या खेळाडूंना एक करण्याचा प्रयत्न करतोय. स्वतःची खेळी सांभाळतोय, टीमला सांभाळतोय. कोणती जबाबदारी या मैदानात नाहीये तो सांभाळत नाहीये. येणारे आता 6 बॉल आणि धावा मात्र हव्या जिंकण्यासाठी. त्या म्हणजे जय हनुमान पारगाव टीमला 6 बॉल 23 रन. सहा बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. रन मैदानामध्ये स्ट्रॅटर्जी या ठिकाणी मात्र आखली जाईल. आणि खरोखर यस याच दरम्यान ग्रुप ग्राम पंचायत वढाऊ ग्रुप ग्राम पंचायत दीव चे विद्यमान सरपंच आदरणीय सन्माननीय विवेकजी म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील शब्दसुमनाने सहर्ष स्वागत. या आपण आमच्या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. पहिलं षटक हाताळलं होतं दीपक पाटील, त्यांनी मात्र 6 धावा खर्च केला. दुसरं षटक हाताळलं राजू यांनी, त्या प्रचंड महागडं षटक होतं. 3 षटकारांच्या मदतीने 21 धावा त्या ओव्हरमध्ये खर्च झाल्या. योगेश पवार बॉलिंग मार्कवरती आले, 2 षटकार त्यांच्याही ओव्हरमधून आले. 14 धावा त्या ठिकाणी खर्च झाल्या. टीमची टोटल आता 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती आहे 41. आता येणारे बॉल बाकी आहेत 6 धावा करायच्या. 23 धावा चेस होतील की नाही याचा प्रश्न अजूनही सर्वांसमोर आहे. परंतु या ठिकाणी ज्या पद्धतीने निनादने सगळ्या बॉलरचा समाचार घेतला ना, त्यासाठी ही मोठी गोष्ट नाहीये. परंतु त्यासाठी तुम्हाला किमान 2 ते 3 डॉट बॉल या मैदानामध्ये टाकणं गरजेचं आहे. अन्यथा निनादसाठी या मैदानाची चारही बाजू सारखी आहे. सफल झाले जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. हाईट फॅक्टर या ठिकाणी महत्वाचा होता. उंची मिळालेली बॉलला LBW ची अपील झाली, परंतु या अपीलचा कोणताही परिणाम नाहीये पंचांवरती. दबाव त्या ठिकाणी मात्र टाकण्याचा प्रयत्न सपशेल फसला. प्रत्येक डॉट बॉल या ठिकाणी मात्र जीते विभागाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. परंतु प्रत्येक डॉट बॉल हा जय हनुमान पारगाव टीमला पराभवाच्या दिशेने घेऊन जाईल. आता जे काही करायचंय ते मात्र निनादलाच करायचंय. यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा टर्न केला अलॉंग विथ द कार्पेट. लॉंग ऑन कार काव कॉर्नरच्या मध्ये बॉल जातोय. सिंगल मिळणार त्या ठिकाणी आणि सिंगलने मात्र या मॅचचं अगदी समीकरण पलटी होते. 4 बॉलमध्ये आता करायच्यात 22. प्रत्येक बॉल तुम्हाला षटकारासाठी मैदानाच्या बाहेर पाठवावा लागेल तर आणि तरच शक्य आहे. 3 षटकार 1 चौकार 4 षटकार सुद्धा इथून मात्र या मॅचला जिंकून देऊ शकतात. परंतु त्यासाठी सामर्थ्यवान फटकेबाजी तुमच्या माध्यमातून होणं फार गरजेचं आहे. आल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं आम्ही शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतोय. कारण ही स्पर्धा आज मात्र या विभागातील अग्रनामांकित स्पर्धांमधील एक स्पर्धा म्हणून नक्कीच ओळख मिळवतीय. यावेळेस मात्र पहा फटका फसला आहे. पुन्हा एकदा आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल सरळ जाऊन शरीरामध्ये आदळतोय. तोपर्यंत मात्र रन मिळणार 1 सिंगल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आता झाली आहे 43 फॉर नन. एकही दोन विकेट आतापर्यंत गमावलेत. अजूनही येणारे 3 बॉल 21 धावांची गरज आहे. या मॅचमध्ये योगेश पवार आणि त्यांचा संपूर्ण संघ कशा रीतीने कमबॅक करतोय हे मात्र पाहणं तितकंच गरजेचं राहील. यानंतर आम्ही लगेच टॉस करणार आहोत. ही मॅच 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि 3 बॉल नंतर आम्ही जाणार आहोत टॉसकडे. कान्होजी आंग्रे, सरखेल, अलिबाग आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळतील ते म्हणजे सिद्धवेद 11 ट्रॉफी फायटर. या 2 संघांच्या दरम्यान ते आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहे. चला वेळ भरपूर घेतोय आपण. जिते विभाग, यू आर टेकिंग टू मच टाइम फॉर दिस मॅच. एवढा वेळ घेऊ नका, मॅच अगदी आपल्या जवळ आहे आणि अशा परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षणात आपण वेळ वाया घालवत आहे. फुल टॉस ऑन साईडला टर्न केला. पुन्हा एकदा स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील निनाद तारेकर, कारण या मॅचची आता जवळजवळ हवा जिते विभागाच्या बाजूने वाहते. विजयाच्या उंबरट्यावरती जिते विभाग संघ येऊन पोहोचला. फक्त 2 पायऱ्या त्यांना चढायच्या आहेत आणि मग
सेमी फायनल क्वार्टर फायनलचा दरवाजा ते टोटावतील. पुन्हा एकदा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न होता जय हनुमान पारगाव संघ. एक बाय मिळाली परंतु सेकंड राउंड मध्ये त्यांचा खेळ चांगला होत असताना मात्र योगेश पवार नावाचं वादळ त्यांना आडवं आलं आणि त्यानंतर मात्र जे काही घडलं ते मात्र सर्वांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलंय. शेवटचा बॉल आणि या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न थर्ड मॅनला फाईन लेगला फिल्डर आहे तोपर्यंत. मात्र इथे मॅच फिनिश आणि दुसरा विजय मिळवला जातोय. समीर निधी 11 जीते विभाग या टीमचा मनपूर्वक अभिनंदन. आणि याही मॅचचा हिरो ठरला 15 बॉल मध्ये 54 धावांची नाबाद खेळी साकारणारा योगेश पवार सेकंड मॅन ऑफ द मॅच. जाऊया टॉस कडे. सरखेल काणूजी आंग्रे अलिबाग या टीमच्या आणि अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळतील संघ. सिद्धवेट ट्रॉफी फायटर दोन्ही टीमला आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतोय आणि विनंती करतोय आम्ही पाहुण्यांना की टॉस साठी या. आमचे पाहुणे